हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बारा जुलै दोन हजार एकोणीस रोजी दुपारच्या शिपमध्ये तलाठी परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यापैकी काही प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवले हो त्याची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोश ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या लाल टरलमध्ये असलेले सबस्क्राईब बटन टच ठरा म्हणजे विठ्ठल जोश ही माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच तलाठी भरती विस्तार अधिकारी सांख्यिकी पर्यवेक्षिका अंगणवाडी वरिष्ठ साहेब लिपिक पोलीस भरती आरोग्य विभाग भरती पशुसंवर्धन विभाग भरती जिल्हा परिषद भरती या परीक्षांसाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेले परिषय हे ॲप तुम्ही डाउनलोड करा याच्यामध्ये तीस ऑनलाईन पेपर तुम्हाला सोडवता येतील त्याची मूळ किंमत दोनशे पन्नास रुपये आहे पण तुम्ही विठ्ठलचाळीस हा कोड वापरला तर एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळेल आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला तीस ऑनलाईन पेपर सोडवता येतील आणि त्या पेपरमधील गणित व बुद्धिमत्ता चाचणी तसेच इतर विषयांच्या प्रश्नांचं सुद्धा स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस हा कोड वापरून एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळवा चला तर मग आता आलेले प्रश्न पाहूयात आपण तर हे प्रश्न अमरावतीची माझी विद्यार्थिनी शुभांजीताई यांनी पाठवलेले आहेत सर्वप्रथम शुभांजीताईचा मी मनापासून आभारी आहे त्यांनी प्रश्न पाठवले त्याबद्दल आणि तुमची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही पण मला व्हॉट्सअपला प्रश्न पाठवा मी नंबर सांगतो अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या नंबरवर मला तुमची परीक्षा झाल्यानंतर प्रश्न पाठवा जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून मी इतर विद्यार्थ्यांना त्याची माहिती देऊ शकेल तर पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिले पा सुरुवातीला बारा जुलै शेट शिफ्ट वर्ल्ड कपचे फर्स्ट अँड सेकंड मॅचेस कुठे झाले म्हणजे आता दोन हजार एकोणीसमध्ये इंग्लंडमध्ये जो वर्ल्ड कप झा सुरू आहे त्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा सामना कोणत्या ठिकाणी झाला असा प्रश्न आहे तर पहिला जो सामना आहे तो केनिंटन ओहोळ या ठिकाणी झाला आणि इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या दोन देशांच्या दरम्यान तो सामना झाला आणि दुसरा सामना हा ट्रेंट ब्रिज नॉटिनहम या ठिकाणी झालेला आहे आणि तो पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोन देशांच्या दरम्यान झाला तर पहिला सामना केनिंटन ओव्हल या ठिकाणी झाला आणि दुसरा सामना ट्रेंट ब्रिज नॉटिनहम या ठिकाणी झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बालगंढादळ टिल तील, टिळकचे न्यूजपेपर तर लोटमान्य बालगंडाधर टिळक यांनी कोणते न्यूजपेपर काढले होते तर त्यांनी दोन न्यूजपेपर काढले होते एक आहे केशरी आणि दुसरं आहे मराठा मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजी भाषेमध्ये होतं आणि केशरी हे वर्तमानपत्र मराठी भाषेमध्ये होतं केशरीचे पहिले संपादक हे गोपाळ गणेश आदळकर होते तर मराठा या वर्तमानपत्राचे पहिले संपादक लोटमान्य बालडणराधर टिळक होते आता त्यांनी पर्यायामध्ये काय दिला होता त्यानुसार त्याचं उत्तर द्यावं लागेल तर त्यांनी केशरी आणि मराठा ही दोन वर्तमानपत्रं काढली होती आई नंतरचा प्रश्न आहे आय सी आय सी आय बँडचे हेड कॉर्टर कुठे आहे म्हणजे आय सी आय सी आय जी बँक आहे खासजी बँड तिचे मुख्यालय कुठे आहे तर आय सी आय सी आय बँकेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे भिलाई पोलाद कारखाना कुठे आहे तर भिलाई पोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये आहे हमसफर ट्रेन एक्सप्रेस वे तर ते हमसफर जी रेल्वे आहे ते पुणे व नागपूर या दोन शहरांदरम्यान धावते त्यानंतर दहा टक्के आरक्षणाबाबतचा एक प्रश्न होता ने एशी कुठली विभक्ती आहे तर ने एशी ही तृतीय विभट्टीचे प्रत्यय आहेत ने ए सी हे तृतीय विभट्टीचे प्रत्यय आहेत त्यानंतरचं आहे दोन ऑपोजिट वर्ल्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न होते दोन मनीवर प्रश्न होते त्यानंतर केवल संयुक्त मिश्र वाट म्हणजे केवळ वाच्ये संयुक्त वाक्य मिश्र वाट्य याच्यावर सुद्धा प्रश्न होते त्यानंतर विधीची ननन घरी आली ननंद हा वर्ल्ड अंडरलाईन होता अँड कोटशन अंडरलाईन वर्डचं लिंग वलटरा तर याच्यामध्ये विधीची ननन घरी आली याच्यामध्ये ननंद या शब्दाला अंडरलाईन केलेलं होतं तर ननंद या शब्दाचं जे लिंग आहे ते स्त्री आहे ती ननंद असं म्हणतो आपण म्हणून ते स्त्री होईल विरामचिन्हावर एक प्रश्न विचारला होता त्यानंतरचा प्रश्न आहे म्हणजे विरामचिन्हावर एक प्रश्न होता गणितावरचा एक प्रश्न त्यांनी पाठवलाय एक खेळ जिंकण्याची प्रोबेबिलिटी शून्य पॉईंट शहात्तर आहे तर हारण्याची प्रोबेबिलिटी सांगा म्हणजे एक खेळ जिंकण्याची संभाव्यता शून्य पॉईंट शहात्तर आहे तर हारण्याची संभाव्यता किती हे मी शिकवलेलं आहे तुम्हाला तर शंभर म्हणजे आता या ठिकाणी पॉईंटमध्ये दिलेला आहे म्हणून आपल्याला एकमधून शून्य पॉईंट शहात्तर वजा करावा लागेल तर एक वजा शून्य पॉईंट शहात्तर केलं तर त्याचं उत्तर येतं शून्य पॉईंट चोवीस ही हरण्याची संभाव्यता आहे म्हणजे जिंकण्याची संभाव्यता शून्य पॉईंट शहात्तर आहे तर हरण्याची संभाव्यता एक वजा शून्य पॉईंट शहात्तर बरोबर शून्य पॉईंट सोवीस आहे त्यानंतर संभाव्यतेवरचाच एक प्रश्न आहे पण तो ॲडव्हान्स लेव्हलचा एवढ्या जागेमध्ये मला सोडवता येणार नाही मी सेपरेट या टाईपच्या उदाहरणाचा एक व्हिडिओ टाकतो की बावन्न टाळमध्ये दोन पत्ते काढले तर दोन राणीचे दोन राणी रिधण्याची संभाव्यता किती असा तो प्रश्न आहे त्यानंतर बाराचा ढणं एक हजार सातशे अठ्ठावीस आहे तर शून्य पॉईंट शून्य शून्य एक हजार सातशे अठ्ठावीसचा ढणमूळ किती आता या ठिकाणी त्याचं उत्तर येते शून्य पॉईंट बारा त्याचं कारण सांगतो ढणमूळ काढत असताना इथं चिन्हानंतर जेवढे ढरं आहेत आता इथं किती ढरं आहेत सहा ढरं म्हणून ढणमूळामध्ये दशांशचिन्हानंतर दोन ढरं येतील तर हे व्यवस्थित समजून जायचं असेल तर विठ्ठल जोशी या यूट्यूब चॅनलवरच माझं झ म्हणजे ढनमुळावर किंवा वर्गमुळावर व्हिडिओ आहे ते तुम्ही पहा त्यामध्ये मी याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे की दिलेल्या संच म्हणजे ढनामध्ये जर दशांवशचिन्हानंतर सहा ढरा असतील तर ढनमुळामध्ये दशांवचिन्हानंतर दोन घरं येतात म्हणून याचं उत्तर शून्य पॉईंट बारा येते आणि ते जर तुम्हाला डाऊट असेल तर शून्य पॉईंट बारा गुणिले शून्य पॉईंट बारा ऋणिले शून्य पॉईंट बारा टरा उत्तर शून्य पॉईंट शून्य शून्य एक हजार सातशे अठ्ठावीस येईल त्यानंतरचा प्रश्न त्याच्यावर मिडशेअर अँड ॲलिगेशनवर अठरा प्रश्न होते ॲव्हरेज म्हणजे सरासरीवर दोन प्रश्न होते वैवारीवर प्रश्न होते त्यानंतरचे प्रश्न पाहूयात आपण आय सी आय आई सी आय बँकेचे मुख्यालय तर मुंबई या ठिकाणी हमसफर एक्सप्रेस पुणे ते नागपूर दरम्यान धावते सोळाशे पासष्टमध्ये मुडुलांनी कोणत्या शहराचं नाव बदललं होतं तर हे कुणाला माहीत असेल तर करा जॅलेनवाला हत्याकांडाविषयी एक प्रश्न होता त्यानंतर गणितामध्ये संभाव्यतेवर प्रश्न होते सरासरीवर प्रश्न विचारले होते आकृती ओळखावं याच्यावर प्रश्न होते नफा तोटावर सुद्धा प्रश्न होते त्यानंतरचे प्रश्न नितीन जाधव वाशिमवरून पाठवलेले आहेत तर नितीन जाधवचा मी मनापासून आभारी आहे प तलाठी परीक्षा अडीच ते साडेचार पहिला प्रश्न आहे भिलाई प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर भिलाई हा प्रकल्प छत्तीसगड या राज्यामध्ये आहे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या कार्यासाठी देतात तर जे वैज्ञानिक असतात त्यां वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो तर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा वैज्ञानिकांना दिला जातो लोटमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर लोटमान्य टिळकांनी केशेरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र सुरू केले मानवाच्या शरीरात कोणता घटक नसतो आणि पर्याय होते ऑक्सिजन असतो कार्बन डायऑक्साईड असतो कारण जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो हो तेव्हा कार्बन डायऑक्साईडच बाहेर सोडत असतो नायट्रोजन असतो हे कार्बन मोनॉक्साईड नसतं आपल्या शरीरामध्ये तर तीन नंबर चार नंबरचं त्याचं चा उत्तर आहे कार्बन मोनॉक्साइड त्यानंतरचा प्रश्न आहे भुला बाभाला खेळ कोणत्या राज्यात आहे तर याचं कोणाला उत्तर माहीत असेल कमेंट करा पहिले मेगा फूड पार्ट कोठे आहे तर मी कालच सांगितलं होतं की पहिलं जे मेगा फूड पार्ट आहे ते सर्वप्रथम सातारा या ठिकाणी स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये दुसरं औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात स्थापन झालं आणि तिसरं वर्धा जिल्ह्यामध्ये स्थापन होणार आहे तर पहिले मेड्रा फूड पार्ट सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर विजय हजारे करंडट दोन हजार सतरा अठरामध्ये महाराष्ट्राला हरवून कोणत्या राज्याने जिंकला तर ते असं नाही महाराष्ट्राने कोणत्या राज्याला हरवून जिंकला असा असेल कारण दोन हजार सतरा अठरामध्ये म्हणजे मी तुम्हाला सोळा सतरापासूनच सांगतो की दोन हजार स सोळा आणि सतराचा तमिळनाडूने जिंकला त्यांनी बंगालला हारून तमिळनाडू जिंकला दोन हजार सतरा अठरामध्ये सौराष्ट्रला हरवून कर्नाटक जिंकला म्हणजे दोन हजार सतरा अठराचा विजेता कर्नाटक आहे आणि दोन हजार अठरामध्येच मुंबई जिंकली पण त्यांनी दिल्लीला हरवलं तर ते असा असेल की महाराष्ट्र कोणाला हरवून किंवा कोणत्या राज्याला हरवून विजय हजारे रंडत महाराष्ट्राने जिंकला दोन हजार अठरामध्ये जिंकलेला आहे महाराष्ट्र तर दिल्लीला हरवून महाराष्ट्र जिंकला त्यानंतर खालीलपैकी कुठल्या कंपनीला नैतिकेत साठी पुरस्कार देण्यात आला तर याचं उत्तर कोणाला माहीत असेल तर कमेंट करा त्यानंतरचे प्रश्न पाहूयात आपण जालन्यावरून आतुलने काही प्रश्न पाठवलेले हो आहेत अतुलचा मी आभारी आहे तर मराठीमध्ये मनी वाक्य वाक्यरचना विरुद्धार्थी शब्द शुद्ध शब्द ओळखा अव्ययाचे प्रकार वाकप्रचार अर्थ याच्यावर प्रश्न होते इंग्लिशमध्ये आर्टिकल तीन प्रश्न होते प्रिपोजिशन त्यानंतर तीन ते चार प्रश्न स्पेलिंग ट्रेशनवर प्रश्न होते हे माझ्या लक्षात येत नाही काय दिले त्यांनी त्यानंतरचं पाहूयात आपण तर गणितामध्ये ॲव्हरेज म्हणजे सरासरीवर प्रश्न होते प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यतेवर प्रश्न होते त्यानंतर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला वार विचारला होता हारण्याची संभाव्यता शून्य पॉईंट शहात्तर होती तर जिंकण्याची संभाव्यता विचारली होती ते मी सांगितले त्यानंतर संख्यामालेवर प्रश्न विचारले होते पुरस्कार मिळालेली किन्नर विचारली होती त्यानंतर पुरस्कार यावर तीन ते चार प्रश्न होते खेळाचा प्रकार कोणता हा एक प्रश्न होता हमसफर कोणत्या दरम्यान धावते तर नागपूर व पुणे या दोन शहरादरम्यान धावते रत्तामध्ये नसतो तर याचं कार्बन मोनॉक्साइड त्यानंतर भिलाई पोलाटाना विचारला होता तर तो छत्तीसगड राज्यामध्ये आहे गुलशनाबाद कोणत्या शहराचे नाव आहे तर गुलशेनाबाद हे नाशिक या शहराचं नाव आहे म्हणजे मुघलांच्या टाळामध्ये नाशिकलाच गुलशेनाबाद असं म्हटलं जात असे तर त्या या व्हिडिओमध्ये आपण बारा जुलै रोजी विचारलेल्या प्रश्नांची माहिती पाहिलेली आहे आणि हे सेटनशिपचे प्रश्न होते हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा व विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच